सुंदर असे गुलाब, मस्त छान पिंक कलरचे आहेत, पण व्हाईट पडलेलं आहे गुलाब हे आपलं. मस्त छान भरपूर गुलाब लागलेले आहेत. पिंक कलरचं गुलाब आहे हे. आपलं ब्रह्मकमळ आहे, छान असं फुटलेलं आहे ब्रह्मकमळ. फांदे तर मस्त छान अशा मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत ब्रह्मकमळच्या. सुंदर आलेला आहे ब्रह्मकमळ. फिकट पिंक कलरचं जास्वंद आहे. कळ्या पण छान आलेल्या आहेत. याला मिली बग लागायला लागली. भरपूर कळ्या आहेत याला जास्वंदाच्या झाडाला. मस्त छान आहे. दोन तीन फुलं फुललेले आहेत. आता आहे आमटीची भाजी, छान आलेली आहे. हा आहे मोगरा, 32 मोगरा, छान असा फुटला आहे. मस्त सुंदर हिरवगार आहे आपलं मोगऱ्याचं झाड. आपण त्याला खुरपून खत देणार आहे. छान असं याच्यामध्ये हे आपण किचन वेस्ट टाकलेलं आहे. कारण काय ऊन खूप जास्त पडलेलं असतं, त्याच्यामुळं झाडाची माती आपल्या ओली राहावं म्हणून आपण याच्यावरती असं हे टाकून ठेवलेलं आहे. किचन वेस्ट आपलं भाजीचं निघलेलं, शेपूची भाजी निघलेली आपल्या, निवडून जे राहते ते आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. झाडाला ओलावा राहावा म्हणून हे आपण ह्याला टाकून ठेवलेलं. आता आपण हे साईडला काढून घेऊया आणि खुरपून ह्याला आपण लिक्विड खत देणार आहे. हे आपण साईडला ठेवूया, परत ह्याच्यामध्येच आपण टाकून ठेवायचं, कारण झाडाची माती ओली राहते. तर आपण ह्याला खुरपून घेऊया. मस्त असं सुंदर फुटलेलं आहे. कळ्या पण भरपूर यायला लागलेत मोगऱ्याच्या झाडाला. भरपूर अशा कळ्या लागायला लागलेत. कळ्या लागलेत त्याच्यामुळं ह्याला आपण खत देणे गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपण ह्याला लिक्विड खत देऊन घेणार आहे. मग आता आपण ह्याला खुरपून घेऊया. हे मोठं झाड आहे, आपण याला बकेटामध्ये लावलेलं आहे. तर आपण हे खुरपून घेऊया. मी कशाच्या बी मदतीने हे आपलं काय आहे काय माहिती लोखंडाचं त्यांनी खुरपून घेते. खुरपच लागतं याचं काही नाही आहे, पण कशाच्या बी मदतीने असं खुरपून घेऊ. असं खुरपून घेऊन झाडाची माती मोकळी करायची, म्हणजे झाडांच्या मुळांना हवा लागते आणि झाडाची ग्रोथ, आपल्या झाडाची ग्रोथ चांगलीच आहे, पण तरी पण खुरपून घेणं हे गरजेचं राहतं. माती मोकळी करून हवा खेळती, माती पण चांगली होती. ऊन लागतं मातीला, ऊन लागल्यामुळे मातीला ऊर्जा मातीची वाढते. त्याच्यामुळे खुरपून घेणं आपलं हे गरजेचं आहे. तर आपण हे चौबाजूनी खुरपून घेतलेलं आहे झाडाला. यात आपण सगळी माती पूर्ण अशी मोकळी करून घेतलेली आहे. मस्त छान अशी सुंदर माती आहे झाडांची, मोकळी अशी भुरभुरीत माती आहे झाडाची. त्याच्यामुळे झाड आपलं सुंदर छान असं फुटतं. झाड फुटल्यामुळे कळ्यांची आणि फुलांची चांगल्या प्रकारे वाढ होते. झाडांना कळ्या भरपूर लागू शकतात. झाडांना फांद्या भरपूर असल्यामुळे आपण त्या झाडाची फुलाची क्वांटिटी वाढते. झाडाची निगा चांगली ठेवल्यानंतर झाड चांगलं आपलं फुटतं. त्याच्यामुळे झाड खुरपून घेऊन आपण त्याची निगा ठेवणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण आता हे खुरपून घेतले. आता ह्याला आपण लिक्विड फर्टिलायझर देणार आहे झाडाला आपल्या. तर आपण लिक्विड फर्टिलायझर घालून घेऊया. हे आपण लिक्विड फर्टिलायझर घेतलेलं आहे. हे झेंडूच्या झाडाच्या झेंडूच्या फुलापासून तयार केलेलं आहे. हे आपण लिक्विड फर्टिलायझर वापरणार आहे आपल्या झाडाला मोगऱ्याच्या.
आपण लिक्विड फर्टिलायझर घेतलेला आहे, झेंडूच्या फुलापासून तयार केलेला आहे। हे आपण फर्टिलायझर घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण साधं पाणी मिक्स करून घेणार आहे। हे आपलं लिक्विड फर्टिलायझर तयार झाले झाडाला घालण्यासाठी, तर आपण हे झाडाला घालून घेऊया। तर आपण हे फर्टिलायझर झाडाला घालून घेतलेलं आहे। आता आपण ते काढलेलं ह्याच्यामध्ये हे सगळं त्याला कवर करून घेऊया। तर फर्टिलायझर घालून आपण ह्याला झाडाला कवर करून घेतलेला आहे, कारण ऊन लागू नये म्हणून, उन्हाची झळ याला लागू नये म्हणून आपण हे सगळा झाडाचा पाला निघलेला आपण त्याच्याने कवर करून घेतलेला आहे। छान असं आपल्या झाडाला माती थंड राहावं म्हणून मस्त छान असं झाड आहे आपलं, मस्त छान असं सुंदर फुटलेलं आहे, हिरवंगार, तर सुंदर वाटतं।